गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज आपण लेक्चर नंबर 9 पाहणार आहोत. टॉपिकचं नाव आहे कंटूर. फर्स्ट आपण डेफिनेशन पाहूयात. डेफिनेशन ऑफ कंटूर. अ कंटूर मे बी डिफाइंड ॲज द लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ अ लेवल सरफेस विथ द सरफेस ऑफ द ग्राउंड. आता यामध्ये जी काही डेफिनेशन आहे कंटूर म्हणजे काय, तर अ कंटूर मे बी डिफाइंड ॲज द लाईन ऑफ इंटरसेक्शन. आता यामध्ये काय आहे की द लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ अ लेवल सरफेस विथ द सरफेस ऑफ द ग्राउंड. एका जो काही सरफेसचा जो काही जमिनीचा पृष्ठभाग आहे, या जमिनीच्या पृष्ठभागावर जो काही लेवल सरफेस आहे, या लेवल सरफेसला आपण जी काही लाईन इंटरसेक्ट करतो किंवा एखाद्या लाईनने आपण ती जागा छेदतो, त्यानंतर जो काही पृष्ठभाग तयार होतो किंवा त्याचे जे काही चढ उतार म्हणा किंवा जो काही सरफेस तयार होतो त्याला आपण कंटूर असे म्हणतो. थोडक्यामध्ये काय आहे तर कंटूर म्हणजे काय आहे की एकच जी काही उंची आहे, तर आपण यामध्ये ज्यावेळेस एका लाईनने आपण तो पृष्ठभाग छेदतो तर त्यामध्ये काय होणार नाही आहे, तर त्याच्यावरती कुठलाही परिणाम होणार नाही आहे. जी काही उंची आहे त्याची उंची ती सारखीच राहणार आहे, आणि म्हणून कंटूर म्हणजे काय, एकच उंची असलेली स्तरे जोडणारी रेषा म्हणजे कंटूर. आता फॉर एक्झाम्पल आपण यामध्ये पाहूया. फॉर एक्झाम्पल सपोज देअर इज अ पॉन्ड. आपण काय करायचं आहे की आपण समजा एखादं तलावाचा आपण जर विचार केला, पॉन्ड म्हणजे तलाव, आपण जर तलावाचा विचार जर केला, सपोज देअर इज अ पॉन्ड विच इज पार्टली फिल्ड विथ वॉटर. तो काय झालेला आहे, पार्टली फिल्ड विथ वॉटर म्हणजे तो अर्धा त्या ठिकाणी पाण्याने भरलेला आहे. अँड द इलिव्हेशन ऑफ द वॉटर सरफेस इज 100 मीटर. आणि त्याची जी काही उंची आहे ती उंची किती आहे, 100 मीटर इतकी आहे. द शोअर लाईन ऑफ द पॉन्ड विल बी देन रिप्रेझेंट बाय द 100 मीटर कंटूर. आणि मग त्याची जी काही काठाची लाईन आहे, शोअर लाईन म्हणजे तो काही काठा जितक्या काठापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे, ते आपल्याला काय रिप्रेझेंट करते, त्याचं कंटूर किती आहे, त्याची उंची किती आहे, ती सुद्धा किती आहे, 100 मीटर आहे. म्हणजे ज्यावेळेस पाणी त्या तलावामध्ये जर 100 मीटर जर त्याचं वॉटर सरफेस असेल तर त्याचं कंटूर सुद्धा किती आहे, 100 मीटर इतकं आहे. इफ द त्यानंतर काय आपण कन्सिडर करूया की इफ द लेवल ऑफ वॉटर रेज्ड बाय 1 मीटर 2 मीटर 3 मीटर. आपल्याला त्याची हाईट काय करायची आहे किंवा आपण त्यामध्ये काय केलेलं आहे, पाण्याची पातळी वाढवलेली आहे 1 मीटरने 2 मीटरने किंवा 3 मीटरने. त्यानंतर पाण्याची पातळी वाढवल्यानंतर मग काय होईल, द सक्सेसिव्ह शॉर लाईन विल रिप्रेझेंट. आता जी काही काठाची पाण्याची पातळी आहे ती सुद्धा काय होईल, ती पण वाढेल. म्हणजेच काय होईल, 101 102 आणि 103 मीटर कंटूर अँड सो ऑन. म्हणजेच त्याचं जी काही हाईट आहे किंवा जी काही उंची आहे ती सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. आणि मग आपण जितकं त्यामध्ये पाणी ऍड करू तितकं ते काय होईल, वाढत जाईल. इट शोज दॅट ऑल द पॉईंट्स ऑन अ सिंगल कंटूर हॅव द सेम इलिव्हेशन अबॉव द डॅटम सरफेस. आता यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की काय आहे की जो काही आपण गृहित धरलेला भाग आहे हा आपण त्यामध्ये कितीही पॉईंट आपण त्यामध्ये जर केले वाढवले तरी पण जो काही त्याचं इलिव्हेशन आहे, जी काही त्याची उंची आहे, ही कशी राहणार आहे, सेमच राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण डेफिनेशन पाहूयात. फर्स्ट डेफिनेशन आहे कंटूर लाईन. कंटूर लाईन म्हणजे काय, द लाईन जॉईनिंग द पॉईंट्स ऑन अ कंटूर मॅप इज कॉल्ड ॲज अ कंटूर लाईन ऑर अ कंटूर. तर आपण त्या कंटूरवरील जे काही पॉईंट घेतलेले आहेत त्या पॉईंटला आपण ज्या काही लाईनने जॉईन करणार आहोत त्याला आपण काय म्हणणार आहोत, कंटूर लाईन. यामध्ये आपल्याला हा जो काही ही काही डेफिनेशन आहे ही आपल्याला MCQ करता अतिशय महत्त्वाची आहे. आपल्याला डेफिनेशन विचारली जाते, द लाईन जॉईनिंग द पॉईंट्स ऑन द कंटूर मॅप इज कॉल्ड ॲज अ डॅश डॅश. तर यामध्ये तुम्ही द लाईन जॉईनिंग द पॉईंट्स ऑन द कंटूर मॅप इज कॉल्ड ॲज अ कंटूर लाईन ऑर अ कंटूर. सेकंड डेफिनेशन आहे कंटूर इंटरवल. आता यामध्ये कंटूर इंटरवल म्हणजे काय, द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह कंटूर्ड इज कॉल्ड ॲज अ कंटूर इंटरवल. आता यामध्ये काय आहे, ज्या काही दोन समान रेषा आहेत किंवा ज्या काही एका पाठोपाठ येणाऱ्या जे काही दोन लाईन आहेत आपण त्याला कंटूर लाईन असं म्हणूया, आणि मग त्या दोन कंटूर लाईन मधील जो काही व्हर्टिकल डिस्टन्स आहे, जो काही उभा डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, कंटूर इंटरवल. तर कंटूर इंटरवल म्हणजे काय, द व्हर्टिकल डिस्टन्स उभा जे काही अंतर आहे बिटवीन एनी टू कन्सिक्युटिव्ह कंटूर इज कॉल्ड ॲज अ
कंटूर इंटरवल. थर्ड डेफिनेशन आहे हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट. आता हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट म्हणजे काय? द लीस्ट हॉरिझॉन्टल डिस्टन्स काय आहे, जे काही कमीत कमी हॉरिझॉन्टल आडवं किंवा आपण जे काही पॅरलल आहे अशा प्रकारचा जो काही डिस्टन्स आहे बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह कंटूर. पुन्हा एका पाठोपाठ येणाऱ्या ज्या काही दोन लाईनमधील जे काही कमीत कमी अंतर असेल त्याला आपण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट असं म्हणूया. तर तिसरी डेफिनेशन आहे हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट. द लीस्ट हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह कंटूर इज कॉल्ड ॲज अ हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट. या तीनही डेफिनेशन आपल्याला एक्झाम करता महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे युजेस ऑफ कंटूर मॅप. आता हे जे काही कंटूर मॅप आपण करतो त्याचा आपल्याला यूज काय काय होतो, त्याचा उपयोग आपल्याला काय काय आहे. फर्स्ट, बाय इन्स्पेक्शन ऑफ ए कंटूर मॅप द कॅरेक्टर ऑफ अ ट्रॅक्ट ऑफ द कंट्री इज ऑब्टेन वेदर इट इज अंडुलेटिंग ऑर अ माउंटन्स ऑर अ फ्लॅट. आता यामध्ये आपण जर एखाद्या जागेचं जर आपण निरीक्षण केलं तर यामध्ये आपल्याला जर आपण जर लांबून पाहिलं किंवा जी काही लांबची जागा आहे त्याचं इन्स्पेक्शन केल्यानंतर आपल्याला ती जागा कशी आहे, इट इज अंडुलेटिंग आहे, चढ उतारीची आहे, की तो भाग पर्वतीय भाग आहे, की ती जमीन कशी आहे, समपातळीमध्ये आहे किंवा ती फ्लॅट आहे, तर मग अशा प्रकारे आपण ह्यांचं जे काही इन्स्पेक्शन आहे हे आपण कंट्रोल मॅपद्वारे करू शकतो. सेकंड आहे, इन ॲग्रिकल्चरल वर्क्स कंटूर मॅप इज यूजफुल ॲज अ गाईडलाईन इन प्लॅनिंग ऑफ अ लँड इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट. आता यामध्ये आपल्या ॲग्रिकल्चरल वर्क्समध्ये आपल्याला कंटूर मॅपमुळे जे काही इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट आहे त्या इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्टमध्ये आपल्याला याचं गाईडलाईन मिळू शकते की आपण कशा प्रकारे ते चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करून लँड इम्प्रूव्हमेंट आपण त्यामध्ये करू शकतो किंवा लँड इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट आपण त्यामध्ये करू शकतो. थर्ड आहे, कंटूर आर यूज टू डिटरमाइन द कॅपॅसिटी ऑफ रिझर्वायर्स अँड एरिया ऑफ द ड्रेनेज बेसिन. आता यामध्ये कंटूर आपण जसं पॉन्डचं एक्झाम्पल पाहिलं त्याचबरोबर मग आपण काय करू शकतो की जी काही कॅपॅसिटी आहे कॅपॅसिटी ऑफ रिझर्वायर्स आणि जे काही एरिया ऑफ ड्रेनेज त्याचा आपल्याला काय समजा नदीचे खोरे असतील किंवा जो काही पर्वतीय डोंगराळ भाग आहे अशा ठिकाणी जिथून काय होतंय की पाऊस पडल्यानंतर अनेक लहान मोठे जलप्रवाह निर्माण होतात आणि मग ते जलप्रवाह काय होतात की नदीच्या जे काही आपण त्याला दरी आहे किंवा नदीच्या भागाकडे काय होतात ते वाहू लागतात. ह्या सर्वांची कॅपॅसिटी आपल्याला पाहण्यासाठी कंट्रोल मॅपचा उपयोग होतो. तर आपण आत्ताच्या या लेक्चरमध्ये डेफिनेशन ऑफ कंटूर, त्यानंतर कंटूर म्हणजे काय, त्यानंतर डेफिनेशन आपण पाहिल्या वेगवेगळ्या कंट्रोल लाईन, कंट्रोल इंटरवल आणि हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट या तीन डेफिनेशन आपण पाहिल्या आणि लास्ट पॉईंट बघितला आहे की युजेस ऑफ कंट्रोल मॅप. तर आपण इथपर्यंत आज थांबूयात. थँक्यू.